केंद्र सरकारने शेतीविषयक धोरणात बदल म्हणून 3 कृषी कायदे पारित केले. त्यांच्या विरोधात नगर कल्याण महामार्गावरील टाकी ढोकेश्वर येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. भूमिपुत्र शेतकरी संघटना, किसान क्रांती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले होते. भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर, भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र करंदीकर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी बोलताना राजेंद्र करंदीकर म्हणाले की कृषी कायदा हा शेतकऱ्यांची मुस्कट दाबी करणारा असून या कायद्याने शेतकरी कंगाल होणार असून शेतकरी नेस्तनाबूत करण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. त्याला सर्व शेतकरी बांधवांनी विरोध करावा. प्राध्यापक तुषार ठुवे यांनी शेतकरी जगला तरच देश जगेल, अन्यथा देशाचा पोशिंद्यावर लाचार जीवन जगण्याची वेळ येईल म्हणून सर्वांनी या कायद्याला विरोध करण्याचे आवाहन केले. सुमारे 2 तास चाललेल्या आंदोलनामुळे दोन्ही बाजूला 2 किलोमीटर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. या आंदोलनात अन्याय निवारण समितीचे जिल्हा अध्यक्ष अरुण रोडे, अविनाश देशमुख, सुरेश गायकवाड, संपतराव पवार, संदीप कोरडे, बलुतेदार संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिरतार, श्रावण गायकवाड, सुलाबाई आदमाने यांच्यासह मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते. पारनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी चोख बंदोबस्त बजावत आंदोलनकर्त्याचे निवेदन स्वीकारले. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे पारनेर ब्युरो चीफ संजय मोरे यांनी, पाहूया. अन्नदाता शेतकरी गेल्या 72 दिवसांपासून कडाक्याच्या थंडीमध्ये दिल्लीमध्ये अविरतपणे सरकार विरोधात आंदोलन करत आहे. या आंदोलन भाजपा सरकारने नव्यानं पारित केलेल्या 3 कृषी कायद्यांच्या विरोधात आहे. आमचं असं म्हणणं आहे, हे कृषी कायदे नसून हे भांडवलदारी कायदे आहेत. भांडवलशहांना, भांडवलदारांना पोषक असे कायदे आहेत, कारण या कायद्याच्या माध्यमातून या देशातला शेतकरी देशोधडीला लागणार आहे, भुके कंगाल होणार आहे आणि भांडवलदारांचा वेट बिगार होणार आहे. त्यामुळे हे कृषी कायदे कायमस्वरूपी रद्द व्हावेत असं या देशातल्या संपूर्ण शेतकऱ्यांची मागणी आहे. घेऊन हे काळे कायदे रद्द करावेत, अन्यथा यापुढील काळामध्ये जे काही तीव्र आंदोलन होईल त्यामुळे जो काय ती पूर्णता त्याची जबाबदारी भाजप सरकारची असेल या निमित्ताने मी असा इशाराही देतो. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.